मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थितीत आलेलं नारळाचं झाड माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाडण्यात आलंय याबद्दल परिसरातील रहिवाशांनी माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे आभार मानले आहेत पनवेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे या पावसामुळे शहरातील पटेल पार्क येथील सृष्टी सोसायटीजवळील नारळाचं झाड पूर्णपणे पडायच्या स्थितीत आले होते ही बाब तेथील रहिवाशांनी सूर्यकांत पंडित प्रसाद म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली गांभीर्य लक्षात घेत नितीन पाटील यांनी त्वरित सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी अनिकेत जाधव आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करून झाड काढून टाकले यावेळी सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते केतन खुटले चंद्रकांत मात्रे तसंच रहिवाशी रश्मिन बेलेकर श्वेता म्हात्रे गीता रावल स्नेहा पंडित उपस्थित होते दरम्यान हे काम त्वरित मार्गी लावल्याबद्दल रहिवाशांनी नितीन पाटील यांचे आभार मानलेत